हॅलो गाईज, फूड लवर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे टेंडर कोकोनट ज्यूस आणि त्यासाठी मी एक ओला नारळ घेतलेला आहे आणि त्यातलं पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे बघा गाईज, मी पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून साखर घातलेली आहे. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर मी नारळामध्ये जी मलाई निघते किंवा नारळाचा जो पल्प असतो तो मी काढून घेतलेला आहे आणि तो पण मी त्या पाण्यामध्ये घातलेला आहे आणि थोडेसे आईस क्यूब पण मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे सगळं मी मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे. आम्हाला थोडेसे कोकोनटचे पार्टिकल्स त्याच्यामध्ये आवडतात म्हणून मी खूप जास्त फिरवलेलं नाही आहे, थोडंसंच फिरवलेलं आहे कारण ते कोकोनट दाताखाली आलेलं छान लागतं. जर तुम्हाला एकदम बारीक हवं असेल तर तुम्ही एकदम प्रॉपर बारीक पण बनवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे माझा टेंडर कोकोनट ज्यूस रेडी झालेला आहे आणि मी तो सर्व पण केलेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.